श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात। हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्व आहे। एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात। या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते। या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्वाचा आहे। या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते। षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी फक्त एक दिवा असा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्याचबरोबर आपलं साथ पिण्याचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने उद्या सकाळी करायचा, त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळेल। पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल। उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षष्टीला एकादशी साजरी केली जाईल। तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षट्तिळा एकादशी म्हणून ओळखली जाते। पहिलं तिळ स्नान, दुसरं तिळ उठणे, तिसरं तिळ हवन, चौथे तिळ तर्पण, 5वे तिळ भोजन आणि 6वे तिळदान। हे तिळाचे 6 प्रकार आहेत। हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते। तर चला जाणून घेऊया षष्टीला एकादशीची पूजा विधी काय आहे। एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे। जर आपण षष्टीला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे। यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे। त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे। षष्टीला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्व आहे। पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षष्टीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते, सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते। त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, 1000 वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षष्टीला एकादशीचे व्रताने मिळते। या दिवशी पूजा केल्यानंतर षष्टीला एकादशीचे व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट हे येत असतात। आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, किंवा लहान मुलं ती खूप हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, त्याचबरोबर जे आहे लहान मुलांचं एक दुसऱ्याशी पटत नसेल किंवा नवरा बायकोचं एक दुसऱ्याशी पटत नसेल, तर तुम्हाला हा प्रभावी उपाय नक्की उद्याच्या दिवशी करायचं। तुम्ही करून तर बघा, तुम्हाला स्वतः अनुभव येईल की हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व समस्या सर्व दोष सर्व विघ्नांपासून तुम्हाला मुक्तताही मिळालेली आहे। दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे, दिवा हा तेजाचा प्रतीक आहे, दिवा हा त्यागाचा प्रतीक आहे। ज्या घरामध्ये दररोज दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही।
आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी हा दिव्याचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा. तर ह्या उपायाकरता आपल्याला मातीचा दिवा लागणार आहे, किंवा तुम्ही कणकेचा घेऊ शकतात, किंवा कोणत्याही धातूचा तुम्ही जो दिवा तुमच्याकडे आहे तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लांब वाट टाकायची आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला गाईचं तूपच वापरायचं आहे. कारण जो पण उपाय आपण धन प्राप्ती करता करतो किंवा मनोकामना पूर्ती करता करतो, इच्छा पूर्ती करता करतो, त्याच्यामध्ये नेहमी गाईचं तूप हे वापरलं जातं. आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी 12 वाजेपर्यंत करू शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला कुंकू आणि एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्या स्वास्तिकला आपल्याला नमस्कार करायचा आहे. स्वास्तिक बनवताना नेहमी लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 4 बिंदू व्यवस्थित द्या आणि स्वास्तिकच्या कडेला 2 लाईनी असतात, दोन्ही साईडला 2-2 लाईनी असतात, त्यासुद्धा आपल्याला द्यायची आहेत. असं व्यवस्थित स्वास्तिक आपल्याला काढायचं, त्या स्वास्तिकवर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्या स्वास्तिकवर जे आहे आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आणि दिवा ठेवल्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा. दिवाला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत. आणि उद्या आहे षट्टीला एकादशी आणि षट्टीला एकादशीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणूनच जे आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर तिळ देखील टाकायचे आहेत. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. कारण श्री हरिविष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत आणि हळद जर आपण टाकली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे. फक्त ही जी लवंग आणि जी हिरवी वेलची आहे ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची, त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या त्या नसाव्या. कारण कोणत्याही उपायामध्ये जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्या उपायाचा प्रभाव देखील आपल्याला चांगला हा मिळत असतो. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे. कारण पैसे हे माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि आपण लक्ष्मी प्राप्तीकरता जर पैशाचा उपाय केला किंवा वापर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित ही होत असते. तर पुन्हा एकदा सांगून घेते, आपल्याला दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर तीळ टाकायची आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, 1 लवंग टाकायची, 1 वेलची टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 1 रुपयाचं 1 नाणं टाकायचं आहे. ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वस्तू माता लक्ष्मीच्या प्रिय आहेत आणि त्यापासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वादीसुद्धा मिळत असतात. आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला ह्या दिव्यासमोर बसून जे आहे काही सेवासुद्धा करायचे आहेत. हा संपूर्ण उपाय आपण आपल्या देवघरामध्ये करतो. हा दिवासुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि तिथेच बसून जे आपल्याला 1 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ जे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, म्हणजे 108 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील करायचं आहे आणि 1 वेळा आपल्याला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. ह्या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे भरभरून कृपा ही होत असते. आता हा दिवा जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला जेवढ्या जास्त सेवा करता येतील तेवढ्या आपल्याला करायच्या आहेत. आणि त्यानंतर जेव्हा हा दिवा शांत झाला की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दिव्यामध्ये जे आपण 1 लवंग टाकली आणि ती वेलची जी टाकलेली आहे ती आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे आपण 1 रुपयाचं जे नाणं टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले ह्या 2 वस्तू आपल्याला घ्यायच्या. कारण आपण ह्या दिव्यावर उच्च कोटीच्या सेवा केल्या त्याच्यामुळे हे जे 1 रुपयाचं नाणं आहे अभिमंत्रित झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं, 1 लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे ह्या दिव्याखालचे जे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर हा 1 रुपयाचं नाणं आहे हे 2 वस्तू घ्यायच्यात आणि त्याची 1 पोटली तयार करायची आहे आणि ती आपल्या घरामध्ये जिथे आपली तिजोरी असते तिथे आपल्याला ही ठेवायची आहे आणि त्याचबरोबर जे दिव्याखालचे उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत.
आता हा उपाय जर तुम्ही घराकरता करणार असेल तर घरच्या तिजोरीमध्ये ठेवा, किंवा व्यवसायामध्ये करणार असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा व्यवसायाच्या इथे असणाऱ्या तिजोरीमध्ये ठेवा. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येतच जाणार आहे. आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आहे. आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे ते सर्व नष्ट होऊन जाणार आहे. नक्की करून पहा. फक्त एवढंच सांगेन, कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा, तरच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम हा मिळणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.